अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे 21 जानेवारी रोजी साईराम कथेचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केला आहे ते म्हणजे फत्तेपूर ग्रामपंचायत व्याजपीठ। या व्याजपीठावर सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून प्राण्यांचे मलमूत्र सगळीकडे दिसून येत आहे। या घाणीच्या साम्राज्यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या व्याजपीठाची स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतीने खर्च केला गेल्याचे बोलले जात आहे। परंतु या व्याजपीठावरील घाणीचे साम्राज्य पाहता स्वच्छतेवर खर्च केला गेलेला पैसा हा अधिकाऱ्यांच्या खिशात तर गेला नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य जनता करत आहे। एकीकडे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी जनतेला स्वच्छतेचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। अयोध्येमध्ये होणाऱ्या रामाची प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला फत्तेपूर येथे साईराम कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे व्यासपीठावर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी आठवडे बाजाराच्या ज्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होत आहे त्या व्यासपीठावर घाणीचे साम्राज्य आहे, त्याचप्रमाणे प्राण्यांचे मलमूत्रसुद्धा आढळून आले आहे। याकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे। देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री यांनी जनतेला आवाहन करून सुद्धा फत्तेपूर ग्रामपंचायतमध्ये प्रशासन त्यांचा आदेश धुडकावून लावत आहे। संपूर्ण देशात कीर्तन भजन मंदिरं स्वच्छ करण्याचे आवाहन दिलेले आहे, तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करत असताना फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासन त्या आव्हानाला अवमान करू। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।